आपल्या घरी जर चटणी बनवायची असेल तर घरच्या सगळ्या महिला आणि 50% पुरुष एवढ्या सगळ्या माणसांची 2 ते 3 दिवस नुसती धावपळ सुरू असते. बाजार करणे, डंकमध्ये नंबर लावणे, त्यांचा वेळ घेणे, मसाल्याच्या दुकानात जाऊन सर्व मसाले घेणे, परत घरात येऊन त्याचा मसाला तयार करणे, तो घेऊन परत डंकवाल्यांच्याकडे जाणे, एवढं सगळं करावं लागतं फक्त चटणी बनवण्यासाठी. अरे चटणी बनवताय की डोक्याचं दही बनवताय? थांबा, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे चटणी बनवण्याची पूर्ण संकल्पनाच त्यांनी बदलून टाकले. मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो होतो तेव्हा मलाही प्रश्न पडला होता की चटणी बनवण्याचं काम इतक्या सोप्या पद्धतीने सुद्धा करता येऊ शकतं. तुम्हाला सुद्धा नक्कीच विशेष वाटेल. बघा या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे. कृष्णा मसाला सेंटर, 30 वर्षांचा चटणी बनवण्याचा अनुभव असलेल्या सौ वैशाली ताईंचे कृष्णा मसाला सेंटर. इथे चटणी बनवण्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागणार नाही, फक्त तुम्हाला कशी चटणी हवी आहे हे सांगायचं आणि तुमच्या डोळ्यांसमोर चटणी बनवून घेऊन जायचं. चला बघूया नेमकं काय प्रकार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा चटणीबद्दल ही सगळी माहिती मिळेल. त्या माहितीवरून तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्या पद्धतीची चटणी बनवायची आहे. त्यानंतर इथून काही पावलांवरच त्या चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य, कांदा लसूण पासून सगळे मसाले, तेल तुम्हाला इथेच मिळेल, कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो, तुमचं घरचं काही साहित्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल. आणि तुम्हाला जर चटणी बाहेर गावी बनवायची असेल तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मिरच्या, मसाल्याचे उत्कृष्ट साहित्य तुम्हाला इथेच मिळेल. त्यानंतर हा सगळा मसाला भाजणे, बारीक करणे, तो शिजवणे, तळणे यासाठी कुठे जायचं? अहो कुठे कशाला जायचं, त्याची सुद्धा सोय इथेच कृष्णा मसालेमध्ये केलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो. इथे तुमच्या डोळ्यांसमोर मसाला भाजणे, तळणे, बारीक करणे, शिजवणे अशा सगळ्या प्रक्रिया केल्या जातात. म्हणूनच मी अगोदर तुम्हाला म्हटलं होतं की चटणी बनवण्याची पूर्ण संकल्पनाच यांनी बदलून टाकली आहे. आणि पारदर्शकता एवढी की समोर बघा. सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर. चटणी बनवण्याच्या कामासाठी बराच वेळ जातो. बाजारात जाऊन तयार चटणी विकत आणण्यासारखं हे पटकन होणारं काम नाही, त्यामुळे ग्राहकांना इथे बराच वेळ थांबावं लागतं. त्यावेळी ग्राहकांची सोय इथे कशी केली जाते? इथे तुम्हाला बसायची सोय आहे. ग्राहकांसाठी इथे स्वच्छतागृह सुद्धा आहे. 30 वर्षांपासून सौ वैशाली ताई आणि त्यांचं कुटुंब या व्यवसायामध्ये आहे. आपल्या ग्राहकांची काय गरज आहे आणि आपली सेवा कशी असायला पाहिजे यातील सगळे बारकावे यांना माहीत आहेत. आणि ते सगळे बारकावे इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे झणझणीत आणि तिखट चटणी बनवताना सेवा आणि व्यवहारात मात्र गोडवा तुम्हाला फक्त कृष्णा मसाले सेंटरमध्येच मिळणार. शाखा क्रमांक 1, कृष्णा मसाले अँड ड्रायफ्रुट्स, उभी पेठ, गांधी चौक, विटा. शाखा क्रमांक 2, कृष्णा मसाले, शहाजी बापू पाटील इंडस्ट्रियल इस्टेट, घुमटमाळ, विटा.